पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंड येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. या ठिकाणी वयोवृद्धांना उबदार कपडे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची भेट देण्यात आली. पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी येथे आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रमाने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. सप्ताहात कालच्या कीर्तनावेळी वयोवृद्धांना उबदार कपडे दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी मठाधिपती अजिनाथ महाराज आंधळे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, शिवाजी राऊत, देवीदास धस, रवी पाटील ढोबळे, अण्णासाहेब चौधरी, आजिनाथ सानप, संभाजी पालवे, सरपंच संजय बडे, बाबासाहेब पिसोरे आदी उपस्थित होते. या उपक्रमातून खऱ्या अर्थानं दीनदुबळ्यांची सेवा झाल्याचं मान्यवरांनी सांगितलं आहे. आदरणीय महाराजांनी गडाच्या वतीने जो हा उपक्रम जो राबवला, जो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, वृद्ध माता यांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, मग त्याच्यामध्ये कपडे असोत किंवा नित्य उपयोगाचे जे साहित्य आहे, चपलाच्या जोडापासून ते पांघरण्याच्या रंगसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वाटप केले आहेत. असं आंधळे महाराजांनी जो हा उपक्रम जो गडावर सप्ताहाच्या निमित्ताने जो चालू केला आहे, तो अतिशय स्तुती करण्यासारखा तो उपक्रम आहे. आणि तो वास्तविक पाहता इतर खर्च करण्यापेक्षा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन आपण तो राबवला पाहिजे असं मत मी आहे. माझ्या नियमित कार्यक्रमामध्ये अध्यात्माबरोबर समाजसेवेचं व्रत मी घेतलेलं आहे. तो मार्गदर्शन मी प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी नेहमी करत असतो. पर्यावरणाला मदत केली पाहिजे, पर्यावरणाबद्दलही महत्त्व सांगत असतो, हागणदारी मुक्तीबद्दलही मी महत्त्व सांगत असतो. त्यानंतर मी समाजसेवेला खूप महत्त्व देणारा मनुष्य आहे. मी दगडामध्ये कधीच देव पाहिला नाही, तर मी माणसामध्ये देव पाहिला. आणि म्हणून आज या आगळ्या वेगळ्या सप्ताहाच्या सांगतेच्या कार्यक्रमामध्ये मी आज 25 मातोश्री ज्यांचं वय 80 वलंडलेलं आहे अशा मातोश्रीची निवड केली. आणि त्यांना मी माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे एक पांघरण्याचं ब्लँकेट, चांगल्या प्रकारची एक चप्पल जोड, खोबऱ्याच्या तेलाची चांगल्या प्रकारची कंपनीची बाटले, दोन अंग्याच्या साबणी, दोन कपड्याच्या साबणी आणि आयुर्वेदिक दंतमंजनची एक मोठी बाटली त्या माझ्या मातोश्रीच्या चरणी मी समर्पित केलेली आहे. याही पुढे जोपर्यंत मी आहे जीवात जीव, तोपर्यंत मी अशी समाजसेवेपासून दूर जाणार नाही, समाजसेवा करत राहील. असे वेगवेगळे उपक्रम या अगोदरही मी गडावर आयोजित केलेले आहेत. कीर्तनानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. प्रतिनिधी अमोल कांकरिया, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.